राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे, त्यावर आक्षेप मागितले आहेत. अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सुनावणी होईल, त्यात आपले म्हणणे मांडता येईल असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कुणबी नोंदणी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हते, मात्र आता प्रमाणपत्र मिळणे सोपे होईल. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल, यापूर्वी फडणवीसांनी दिले होते. मात्र ज्याच्या कुणबी नोंदणी आहेत त्यांचा निर्णय झाला आहे. ओबीसी मध्ये ज्या कुणबी नोंदणी आहेत त्याबद्दलचा निर्णय झाला आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम आहे. सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यावर एकमत झाले होते. ओबीसींवर अन्याय होणार नाही, ओबीसी आरक्षण टिकवणे, ओबीसी मंत्रालय निर्माण करणे हे फडणवीसांनी काम केलं आहे. मात्र ओबीसींनी घाबरू नये, अधिसूचना काढल्यावर हरकत येणार आहेत. दरम्यान पंकजा मुंडेंची भूमिका भाजप विरोधी नाही, छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घेतलेली नाही. आपले मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण मुख्यमंत्री आणि भुजबळ बसतील आणि कन्फ्युजन दूर करतील असा विश्वास आहे. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावर बोलताना उद्धव ठाकरेंच्या मनाला एक निर्णय लागला नाही. राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला तो विधिमंडळाच्या नियमात जे आहे त्यानुसार निर्णय दिला आहे. नार्वेकर अत्यंत योग्य आहेत, त्यांची निवड योग्य आहे. मताच्या राजकारणासाठी लोक किती खाली जातात अशी टीका देखील बावनकुळे यांनी याप्रसंगी केली. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. छगन भुजबळांनी काही वेगळी भूमिका घेतली नाही आहे. छगन भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलं आणि त्यांचा मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या देशामध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कोण काय मत व्यक्त केलं यापेक्षा नियमाने काय ते बघितलं पाहिजे. सरकारी अधिसूचना काढताना जनतेला तुम्हाला त्या अधिसूचनेमध्ये आपल्या हरकती घेण्याकरता मुभा दिली आहे. वन साईड सरकारने कुठला निर्णय केला नाही आहे. आणि राहिला प्रश्न सर्वपक्षीय लोकांचा, भारतीय जनता पार्टी आणि सर्वपक्षीयच्या लोकांसमोर एकनाथ शिंदेजीच्या कार्यवृत्तामध्ये लिहिलं आहे की आम्ही कुठलाही ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देऊ. EWS आरक्षण मराठा समाजाला सुरू आहे, तसंच वेगळं आरक्षण सुद्धा मिळणार आहे. यामध्ये मराठा समाजाचं संपूर्ण समाधान होईल. आणि ज्या कुणबी नोंदी ऑलरेडी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं. आता कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नाही, त्याकरता सुलभ आणि सोपी पद्धत करून देणे हे काही चूक नाही असं मला वाटतं. असं आहे की आपापलं मत मांडण्याचा अधिकार तर प्रत्येकाला आहे ना, जरी मंत्री असेल तरी. किंवा उद्या मी राज्याचा अध्यक्ष आहे, माझं एखादं मत जर असेल तर मला मांडण्याचा अधिकार आहे. पण एकदा मुख्यमंत्री आणि माननीय छगन भुजबळ साहेब बसतील आणि योग्य त्या ठिकाणी जे काही त्यांचं कन्फ्युजन आहे ते दूर करतील. शेवटी कोणी भूमिका मांडली, एखाद्या मंत्र्यांना असं वाटतं की बाबा सरकारमध्ये हे योग्य नाही किंवा ते योग्य नाही, तर मुख्यमंत्री मोदी बोलवतील आणि बोलतील असं मला वाटतं. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोग राईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.